बलात्कार आणि विनयभंगाच्या घटनांमध्ये झालेली वाढ इथे चिंताजनक आहे. नाशिकमध्ये गेल्या 1.5 महिन्यात तब्बल 28 महिलांचा विनयभंग झालाय. तर 4 महिलांच्या बाबतीत बलात्काराच्या घटना घडलेत. अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता होण्याच्या घटना घडत असतानाच ही आकडेवारी निश्चितच चिंताजनक आहे. शाळामध्ये ज्यावेळेस पेरेंट्स टीचर असोसिएशनची मीटिंग असतात त्यावेळेस ही पेरेंट्सलाही आपण जाऊन सांगितलेलं आहे की तुम्ही मुलींशी बोलावे की जर त्यांना कोणी पाठलाग करताय काही चुकीचे मेसेजेस करताय किंवा गुड टच बॅड टचबद्दल त्यांना माहिती देणे गरजेचे आहे. हे सगळं आपण हे करतो आहे. महिलांना केवळ अनोळखी व्यक्तीपासूनच धोका नाही तर परिचयाच्या व्यक्तींच्या सहवासातही त्या सुरक्षित नाहीत हे गंभीर आहे. बस असो ट्रेन असो किंवा सार्वजनिक वर्दळीचे ठिकाण असो या ठिकाणी महिलांवर छुप्या पद्धतीनं विनयभंगाच्या घटना या घडत आहेत. मात्र बदनामीमुळे अनेक महिला पोलीस ठाण्यात जाण्यास धजावत नाहीत. सोशल मीडियाचा वापर आणि त्यातून नकळत विकृत लोकांशी येणारा संपर्क हे सुद्धा त्यामागचं प्रमुख कारण. या ठिकाणी पालकांची भूमिका खूप इम्पॉर्टंट आहे की पालकांनी त्यांचे मोबाईल्स चेक केले पाहिजे लहान मुलांचे. आणि मेनली आईची ही जबाबदारी आहे की मुलीला अवेअरनेस क्रिएट करणं, मुलीला बॅड टच गुड टच बद्दल सांगणं, कोण व्यक्ती चांगला आहे कोण आपलं आहे परकय हे ओळखणं, मुलींना शिकवणं खूप गरजेचं आहे. मुलींना समाजामध्ये सुरक्षित वातावरण निर्माण होणं गरजेचं आहे. आई वडिलांसोबतच समाजाची ती जबाबदारी आहे. हेमंत बागुलसह कपिल भास्कर, न्यूज 18 लोकमत, नाशिक.